पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीचा पाऊ कोरोना काळामध्ये एकल महिला पुनर्वसन समितीच्या मदतीने आम्ही विधवांसाठी अनेक कामं केली बालसमोपनची योजना असवी संजय गांधीच्या असू शासकीय योजनांसोबतच आम्ही अनेक संस्थांकडून जी मदत मिळेल ह्या महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी मग चक्की असेल शिलाई मशीन असेल शेळीपालन असेल ह्यासाठी ह्या महिलांना रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न केलेच पण आता पुढचा प्रश्न खूप मोठा आहे रोजगार निर्मितीचा अनेक महिलांच्या हाती रोजगार नाही आहेत ह्यांची लहान लहान मुलं आहेत मालमत्तेचे प्रश्न आहेत कौटुंबिक सामाजिक सगळेच मालमत्तेचे प्रश्न असल्यामुळे ह्या महिलांना अतिशय वाईट बिकट परिस्थिती परिस्थितीमध्ये जावं लागतंय हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या साऊ एकल समितीच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामधल्या सर्व एकल महिलांना आम्ही एकत्रित करणार आहोत त्यांचे हक्क असतील त्यांचे अधिकार असतील यासाठी प्रयत्न करणार आहोत आज ह्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आहे अतिशय म्हणजे ज्या आत्ता इथं महिला उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आनंद बघून मला आज खूप बरं वाटतंय पण अशा खेडोपाडी वाडी वस्तीवरती अनेक महिला आहेत की त्यांना हळदी कुंकू करता येत नाही आहे औक्षण करता येत नाही ह्या महिलांशी मगाशी मी बोलत होते त्यांचं दुःख समजून घेत होते तेव्हा त्यांच्या अनेक समस्या होत्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणारे अनेक प्रश्न होते आणि ह्या प्रश्नांना उत्तर शोधायचा प्रयत्न साऊ एकल समिती करते आणि तो आम्ही चालू ठेवणार आहोत अशा अनेक उपक्रमांमधनं महिलांना कसा न्याय मिळवून देता येईल त्यांना कसा आधार देता येईल हाच आमचा प्रयत्न असेल धन्यवाद <गणीवाद> एकल महिला समिती खरं मध्ये राज्यातली ही पहिली संस्था आम्ही अकोल्यामध्ये चालू केली आहे संस्था चालू करण्याचं चा खरं कारण म्हणजे आपण बघतोय खेड्यापाड्यामध्ये महिलांना घराबाहेर निघून दिलं जात नाही आता आज आम्ही जो हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय तर खरं म्हणजे खरंच आता ताईंनी पण सांगितलं मुलांचं लग्न जरी असलं तर हळद पहिली आईला लावून दिली जात नाही नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये ठेवायचं चा। त्याच आईने त्या मुलाला किंवा मुलीला हळद नाही लावायची वाढदिवस असेल समारंभ असेल त्या समारंभामध्ये महिलांना पुढे येऊन नाही देत का तर विधवा असल्यामुळे विधवा होणं ही काही स्त्रीच्या हातात नाही आता कोरोनाच्या महामारीमध्ये नको ते म्हणजे इतके तरुण तरुण लोक एक्सपायर झालेत आणि तो तौ तुगुनग त्या महिलेचा नसतो खरं म्हणजे महिलांच्या रूढी परंपरा बदलण्याचा आमचा हा मानस मा आहे आम्ही आत्ता सुरुवात केली आहे पण आम्हाला हा आ, ही जी एकल महिला समिती ही राज्यामध्ये नाही तर देशामध्ये आम्हाला याचं नाव गाजवायचं आहे आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आहे संजय गांधी निराधार योजना असेल बालसंगोपन योजना असतील अंध अपंग लोकांचे काही प्रश्न असतील तर आम्ही ऑफिसमध्ये ते स्वतंत्रपणे सोडवतो आहे तर मला आज इथं आल्यामुळे इतका आनंद झाला आहे आता संक्रांत येऊन गेली संक्रांतीला सगळ्या बायका द्यायला याच्या घरी जा त्याच्या घरी जा माझ्या घरी कुणीच नाही आलं इतकं कसं तरी वाटत होतं पण मी मनाला स्वतः मी खंबीर आहे पण मी मनाला असं क समजून घेतलं होतं की नाही आपलं नवरा वारलं आहे ना, ना आपण नवीन साडी घालायची त्या दिवशी मी नवीन साडी घातली एवढंच की हळदी कुंकू नाही लावलं का आता फक्त समाजाच्या भीतीमुळं की याला समज काय म्हणाला आपल्याला हळदी कुंकू लावलं म्हणजे हिने काही लग्न वगैरे काही केलं का काय म्हणजे लोकांच्या मनात असं पण गैरसमज आहे की हळदी कुंकू लावल्यावर इनी काही लग्न वगैरे हो केलं की काय पण लोकांची मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे आणि आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांची मानसिकता बदलली पाहिजे हळदी कुंकू लावल्याने काय बाईला लगेच नवरा होत नाही पण लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा झालेला आहे हा दृष्टिकोन आम्हाला एकल महिला प पुनर्वसन समितीच्या माध्यमातून बदलायचा आहे आणि हा जो आजचा कार्यक्रम केला आहे याचं सगळं श्रेय आम्ही हे रंबसर कुलकर्णी आणि आमच्या कुलकर्णी मॅडम यांना देते महिलांना उभारी देण्याचं काम आम्ही एकल महिला पुनर्वसन समितीमधून करत आहोत आणि आम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहोत आणि उंच भरारी जशी सावंडी भरारी घेतली तशीच आम्ही भरारी घेणार आहोत त्या साऊंड माझी एकच विनंती आहे महिलांनो आपल्याला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही घरात बसू नका तुमचे आजूबाजूचे लोक असतील घरातले लोक असतील तुमच्यावर दबाव टाकत असतील पण हे खूप चुकीचं आहे आम्ही त्या घरापर्यंत पोहोचणार आहोत की जी महिलेला घरात गुदमरून आहे तिला बांधून आहे तिचे बंधन तोडण्यासाठी आम्ही सगळ्या साऊ एकत्र येणार आहोत आणि ते बंधन मुक्त करणार आहोत अक्षरशः आम्ही बचत गट स्थापना करण्यापासून ती महिला बाहेर काढणार आहोत मग बचत गट असतील असे कोणतेही उपक्रम असतील जे करून महिला सक्षम होण्याचे मार्ग आहेत ते, ते मार्ग आम्ही मोकळे करून त्यांना बंधनातून मुक्त करण्याचं काम करणार आहोत साऊ एकल महिला Uh, एकल महिला समिती याचा हादिगुंकाचा मला जेव्हा निरोप आला म्हणजे एक मॅडमने uh, मेसेज टाकला की या म्हणून तर मला फार आनंद झाला की आज प म्हणजे तीन वर्ष झाले आपण हादि बाहेर कुठं जाऊ शकत नाही परंतु मॅडमने जेव्हा बोलवलं तेव्हा मला आनंद असा आला की आज चला आपल्याला एक पुन्हा नव्याने संधी मिळते आणि नव्याने uh, पुन्हा आपल्याला मान होतो आहे त्या त्यामुळं मी मॅडमचे खरंच आभार मानते आणि त्या खूप छान काम करत आहेत हे निश्चितच आहे सर्व महिलांनी पण त्यांना साथ देऊन पुढे नक्कीच त्यांनी मदत करावी आणि सर्व अशा ज्या साऊ आहेत अजूनपर्यंत घरात आहेत त्यांना प्रत्येकाला बाहेर काढावं आणि प्रत्येकाला उभारी द्यावी असं तर वाट आणि त्याबद्दल मी कुलकर्णी मॅडमचे आणि हेरंब सरांचे खूप आभार मानते धन्यवाद आणि माझी एक कविता मी म्हणते यावरती संक्रांतीच्या सणाला हार्दी कुंकू मान सवासिनीला संक्रांतीच्या सणाला हादि कुंकुमान सवासनीला विद्वेला बहिष्कृत करून श्री श्रीच कारण अपमानाला सम स सजून धजून मिरवणे जणू सौभाग्याचं लेणं सजून धजून मिरवणे जणू सौभाग्याचं लेणं राजकारणामध्ये विधवेला कुठे बहिष्कृत केलं कोण आण समाजकारणातील विधवा भाषणे देतात मंचावर समाजकारणातील विधवा भाषणे देतात मंचावर आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमात दुषण देत आणण्या तिच्यावर पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना केलं गुलाम आणि स्त्री स्त्रियांच्या वैरी झाल्यात कुठेतरी लागला पाहिजे त्याला लगाम सम जन्माच्या वेळी सांगा हळदी कुंकू हो कुठे असतं जन्माच्या वेळी सांगा हळदी कुंकू हो कुठे असतं इन्फेक्शन होऊ नये शरीरास काळजी घ्यायची असते बाकी दुसरं काहीच नसतं विधवा झाली म्हणून तिलाच का असा दोष देता स्त्री विधवा झाली म्हणून तिलाच का असा दोष देता पुरुष विदूर होत नाही का पुरुष विदूर होत नाही का मग त्यांना काय म्हणता पत्नीच्या मृ पत्नीचा मृत्यू झाला की पुरुष दुसरे लग्न करतो पत्नीचा मृत्यू झाला की पुरुष दुसरे लग्न करतो पण तिचा जीव मात्र नेहमीच आपल्या कुटुंबासाठीच तळमळतो विदूर पुरुषा पुरुषांना पुरुष देतात का वागणूक हिंतेची विदूर पुरुषांना पुरुष देतात का वागणूक हिंतेची मग तुम्हीच का स्त्रियांना दूषण देता तिला कनिष्ठितीची सोन्या चांदीचे अलंकार घालून तिलाही मिरवू द्या सोन्या चांदीचे अलंकार घालून तिलाही मिरवू द्या तिच्या जगण्याचे निर्णय आता तिलाही घेऊ द्या या बसा म्हणून हादि कुंकू लावून तिचे स्वागत करूया या बसा म्हणून कुंकू लावून तिचे स्वागत करूया आपलीच एक मैत्रीण म्हणून तिला घट्ट मिठी मारूया घट्ट मिठी मारूया धन्यवाद अठ्ठावीस नोव्हेंबरपासून साऊ एकल महिला समितीचं ऑफिस चालू केलं कुलकर्णी मॅडमनी एकल महिलांसाठी आम्हाला पाठिंबा दिला त्यांनी आणि बरंच संजय गांधी बालसंगोपनचे वगैरे कार म्हणजे कागदपत्र भरून घेतले आणि सगळं केलं आणि आज त्यांनी मोठ्या मनाने हद्दी कुंकाचा कार्यक्रम कार्यक्रम ठेवला एकल महिलांना ग्रुपवर टाकलं तुम्ही या महिलांना सांगितलं असं सा मानाने सगळ्या महिला आल्या हद्दी कुंकाला मान त्यांनी दिला आणि लग्न कार्यामध्ये आमच्या एकल महिलांना मान देतिने आणि शुभ कार्यामध्ये ह सत्यनारायणची पूजा असू किंवा हदिकुंकाचा कार्यक्रम असू आणि आपल्या स्वतःच्या मुलाचा वाढदिवस असला तरी घरातले म्हणतात ववळू नका वगैरे असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी विधवा महिलांना आडव्या जा आडव आडवं येतात म्हणून ही प्रथा बदलली पाहिजे म्हणून कुलकर्णी मॅडमने आज पूर्ण तालुक्यामध्ये असा कार्यक्रम ठेवला आहे की विधवांना सुद्धा मान मिळायला पाहिजे हदिकुंकाचा आणि आम्ही सगळ्या आजपासून सगळ्या मैदानाला एकमेकींना आम्ही हळदी कुंकाला बोलावणार आणि मोठ्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं करायचा प्रयत्न करू आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कुलकर्णी मॅडम आणि सर यांना कुलकर्णी सर आणि मॅडम यांचे मनापासून मी आभार मानते कारण त्यांनी आम्हाला असा हळदी कार्यक्रम करून आनंद दिला आहे नाहीतर दुःख होतं मनामध्ये का आपल्याला तर कोणी बोलणार नाही हळदी बाकीच्या बायका खूप छान आहे आज जलाल साव। साव। पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची डाल साऊ मुक्तीच पाऊल साध दिली पाखरांना सार रान धुंडाळून फड फडले ते पंख झे पवलं नवगानं फड फडले ते पंख झे पावलं नवगानं साऊ वागिन आमूची तीन फोडली डर काळी साऊ वागिन आमूची तीन फोडली डर काळी थर थरल्या गड गडढासळले बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल